नमस्कार आजही महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे आज मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार बावीस आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो कोणत्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे कोणत्या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता असणार आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा एक छोटीशी विनंती अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला दररोज व्हिडिओचे अपडेट मिळतील व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया मित्रांनो नागपूर विभागापासून नागपूर विभागातल्या बऱ्याचशा भागांमध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे आज आता या परिसरामध्ये ढगाळ वातावरणसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया तसेच वर्धा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये तुळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो जो काही जोरदार पाऊस शक्यता असणार आहे एकदम कडेचा जो काही उत्तरी परिसर असणार आहे उत्तरी परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील इतरचसुद्धा मित्रांनो पावसाचे वातावरण राहणे शक्यता आहे तुळक भागामध्ये हलक्या पाऊस शक्यता आहे एक दोन ठिकाणी गारपीट होणे शक्यता सुद्धा मित्रांनो ह्या जिल्ह्यांमध्ये नाकारता येणार नाही त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही तसा मित्रांनो पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे परंतु आजही या जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण राहील तुळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा असणार आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती विभागामध्ये सुद्धा मित्रांनो आज पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला तसेच बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ हे जे जिल्हे आहे यातल्या बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल तुळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे मराठवाड्यातील जे काही मुख्यत्वे करून एकदम कडेचे पूर्वी भागातील जिल्हे आहे पूर्वी भागामध्ये पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे त्यामध्ये हिंगोलीचा हिंगोली व हिंगोलीच्या आसपासचा परिसर तसेच जालना त्याचबरोबर लातूर आणि लातूरच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावस शक्यता निर्माण होताना आहे तशी मित्रांनो पावस शक्यता या परिसरामध्ये कमी आहे परंतु तुळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस जालना लातूर आणि नांदेडच्या काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो आपण स्क्रीनवर बघू शकता हा जो परिसर आहे हिंगोली नांदेड तसेच जालन्याचा कडेचा पुरी परिसर या परिसरामध्ये तुळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो ढगाळ वातावरण आपल्याला दिवसभरात अधूनमधून बघायला मिळेल तर तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगर आणि अहमदनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही अधूनमधून काही काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते इतरत्र मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाची शक्यता नाही आहे तसेच जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे पुणे विभागातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे तुरळक भागामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये तशी आज पाऊस शक्यता नाहीच्या बरोबर वर आहे जी काही पाऊस शक्यता आहे ती अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये आहे ती पण तुळक भागामध्ये असणार आहे नागपूर विभागामध्ये एकदम कडेचा पूर्वी परिसर असणार आहे पूर्वी परिसरामध्ये तुळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो गोंदिया गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये तुळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो तुळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा मित्रांनो एकदम कडेच्या पूरी परिसरामध्ये जास्त प्रमाणात राहील इतरसुद्धा तुळक ठिकाणी शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो आज दिवसभराचा असणार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो चला भेटूया तो तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद